नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कोकण शौर्य सागरी मोहिमेमुळे एनसीसी नाविक छात्र सैनिकांना सागरातील साहसी आणि धाडसी वृत्तीला चालना मिळेल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचं प्रतिपादन. शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात विधान करणाऱ्या निलेश राणे यांचा रत्नागिरी जिल्हा शिवसेनेतर्फे करण्यात आला जाहीर निषेध. आणि वाहतूक शिस्तीला न जुमानता बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करत वसूल करण्यात आला करोडोंचा दंड. वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांची माहिती. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. कोकण शौर्य सागरी मोहिमेमुळे एनसीसी नाविक छात्र सैनिकांना सागरातील साहसी आणि धाडसी वृत्तीला चालना मिळेल, असे उद्गार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले. मुझे बहुत खुशी हो रही की कोकण शौर्य इस मोहिम के अंतर्गत आज ये सागरी एक्सपेडिशन होने जा रहा है. When I started discussing with Mr. Dogra, I came to know इसमें दे विल बी डूइंग सेलिंग एंड दे विल बी डूइंग रोइंग ऑल्सो. सो दिस इज रियली अ ग्रेट अचीवमेंट एंड ड्यूरिंग द कोर्स ऑफ देयर एक्सपीडिशन दे विल बी हॉल्टिंग एट सम ऑफ द प्लेसेस स्टार्टिंग फ्रॉम गणपतीपुळे, देन दे विल बी इंटरेक्टिंग विथ द विलेजर्स ऑल्सो. सो दिस इज रियली इट्स रियली शेअरिंग द एक्सपिरियन्सेस ऑफ एन सी सी, शेअरिंग द एक्सपिरियन्स ऑफ डिफेन्स फोर्सेस विथ द विलेजर्स अँड वॉट विलेजर्स फील अबाउट एन सी सी. सो this will be a great interaction. And secondly, all the cadets who will be doing this will be taking the part in the expedition process. I wish them all the success, and this is a great achievement for the district also. Is some expedition is going on. ते कोकण शौर्य सागरी नौका भ्रमण मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी भगवती बंदर अल्ट्राटेक सिमेंट जेट्टी रत्नागिरी इथं बोलत होते. यावेळी नौकांना झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी एनसीसीचे डायरेक्टर जनरल गजेंद्र प्रसाद, ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर बी डोरगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, बंदर अधिकारी संजय उगलमुगले, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर सुखटणकर, कमांडर अशोक लांगे आदी मान्यवर उपस्थित होते. या 10 दिवसाच्या सागरी मोहिमेत 10 बंदरांना छात्र सैनिक भेटी देऊन कोकण किनारपट्टीवर तसंच गावातील नागरिकांमध्ये विविध प्रकारचं जनजागरण करणार आहेत. तसंच वरवडे, जयगड, बोळ्या, पालशेत, वेलदूर, दाभोळ, तवसाळ, अंजनवेल, मुरुड आणि रत्नागिरी असा त्यांचा परतीचा प्रवास असणार आहे. जय
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सुरक्षा बोटीतून जाऊन मुलांना शुभेच्छा दिल्या. शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जिल्हा प्रमुख विलास साळके यांनी निषेध केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भामध्ये माजी खासदार निलेशजी राणे यांना जे काही अनुद्गार काढलेत त्या अनुद्गारांचा रत्नागिरी जिल्हा शिवसेना जाहीर निषेध करते. या कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं बाळासाहेब हे एक दैवत म्हणून मानलं जातं आणि अशा महान पुरुषासंदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे हीन संस्काराचं प्रतीक आहे आणि म्हणून निश्चितपणे या रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण कोकणातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. इथला शिवसैनिक त्यांना कधीही माफ करणार नाही. 2014 निवडणुकीमध्ये इथल्या शिवसैनिकानं आणि इथल्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि पुन्हा एकदा 2019 निवडणुकीमध्ये इथला शिवसैनिक आणि इथला या कोकणातील जनता निश्चितपणे त्यांना त्यांची जागा दाखवेल असा या ठिकाणी मला पूर्ण विश्वास आहे. मी पुन्हा एकदा त्यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करतो. वाटत खंडाळा इथं झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये खासदार विनायक राऊत यांनी राणे पिता पुत्रांवर सरकून टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुखांवर टीका केली. विधानसभा असो का लोकसभा असो इतरांना आश्वासन देण्यापेक्षा हिम्मत असेल ते त्या लोकसभेमध्ये स्वतः नारायण राणेने शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये आणखी पराभवाची जर हौस असेल तर एकदा कुडाळला आपटलं मुंबईला साफ करून टाकलं लोकसभेला धुवून टाकलं तरी सुद्धा आणखी कोणाला खास असेल तर रत्नागिरी विधानसभेमध्ये निवडणूक लढवावी. 5-10 हजार मताच्या पुढे हा माणूस कधी जाऊ शकणार नाही. पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत ते अगोदर. जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणेसाहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली. त्याला उत्तर म्हणून रत्नागिरी येथील खासदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे शहर संघटक प्रमोद शेरे यांनी कडक टीका करत चोख उत्तर दिलं. त्यांच्याबरोबर वक्तव्य करायची. अख्खा देश बाळासाहेबांना देवाप्रमाणे मानतो. त्यांच्याबद्दल जर कोण एखादा रस्त्यावर बेवडा असं जर काही ती बडबडत असेल शिवाय तरी असेल त्याचं उत्तर आम्ही द्यावं. त्याने आपल्या तोंड आपली काय घालवायची ते घालवत ते घालवत येत ना. ओ आजच जाणवत नाही काय पूर्वीपासून काय आहे आजच बोललेलं असं नव्हे आहे. त्यांनी मुळात उभं करून दिलंय आरोप कोणी करतो पण यापूर्वी ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत ते आरोप करतात काय पण मनात येईल तसं बोलायचं ते बोलतात आहेत बोलू देत ना. पण आता यांना ही जाग आलेली आहे. आता आपलं गेलेलं अस्तित्व जे आहे हे परत मिळवण्याचे प्रयत्न आहेत. ह्याच्यातनं काय जनता काय याची मूर्ख नव्हे आहे. शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक तालुका प्रमुख बंड्या साळवी शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनीही इशारा वगैरे देण्याऐवजी दबक्या आवाजात आपला निषेध नोंदवला. नुकतीच जे निलेश राणे यांनी वक्तव्य केलं वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांसाठी शिवसैनिकांसाठी दैवत आहे आदरणीय व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ज्यांना
शिवसेना प्रमुखांमुळे ओळख मिळाली. त्यांच्या कुटुंबियांकडून हे वक्तव्य होणं हे दुर्दैवी आहे. निलेश राणे यांनी या पद्धतीचं वक्तव्य करून सूर्यावरती ठुंकल्यासारखंच आहे. 2014 या ठिकाणी लोकसभेमध्ये या मतदारसंघाने दाखवून दिलेलं आहे आणि भविष्यामधली त्यांना त्यांची स्थिती माहिती आहे की लोकसभेमध्ये आज या ठिकाणचे आमचे खासदार निश्चितपणानं तळागाळापर्यंत पोचलेले आहे आणि मग त्या या नैराश्यातूनच त्यांनी वेगवेगळे वक्तव्य करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो. जे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने निलेश राणेंनी मातृश्रीवरती शिवसेना प्रमुखांचे केलंय हे वक्तव्य योग्य आहे की अयोग्य आहे काही सांगण्याची गरज नाही. आणि 2014 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी वक्तव्य केलं त्या उमेदवाराचा जनतेने कसा पराभव केला हे काय सांगण्याची आता वेळ नाही. आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये 2019 काय परिस्थिती निर्माण होईल हे काय आज सांगण्याची गरज नाही. त्यामुळे यापेक्षा जास्त काय बोलण्याची गरज नाही. त्या पद्धतीने प्रमुखांच्यावर जे आरोप घाणेरडे प्रकारचे आरोप केले ते शिवसैनिक शहर प्रमुख शिवसेना म्हणून मी त्याचा निषेधच करतो. येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये त्याचं उत्तर शिवसैनिक देईल सर नक्की. शिवसेना प्रमुखांवर कोणीही टीका केली तर पूर्वी शिवसैनिक जसा तसं उत्तर द्यायचे, परंतु आत्ताचे आधुनिक शिवसैनिक मात्र रस्त्यावर उतरण्याऐवजी पत्रकार परिषद घेऊन चाचपडत बोलत असतात. वाहतूक शिस्तीला न जुमानता बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून करोडोंचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे. मुख्य जे आपले करण्यात आलेल्या कारवाईचे हेड्स आहेत त्यात अवैध प्रवासी वाहतूकच्या आपण 345 केसेस गेल्या वर्षी केलेल्या आहेत. विदाऊट सीट बेल्टच्या 1410 आणि विदाऊट हेल्मेटच्या 2440 केसेस केलेल्या आहेत. 2017 41,599 केसेस करण्यात आलेल्या होत्या आणि 1,11,29,000 रुपये दंड करण्यात आलेला होता. तेच जर आपण 2018 आकडेवारी बघितली तर 2018 46,088 केसेस करण्यात आलेले आहेत आणि 1,16,59,000 रुपये शासनाला महसूल स्वरूपात दंड गोळा करण्यात आलेला आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर इथं असलेल्या वाहतूक शाखेच्या नूतन कार्यालयात KTV दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अनिल विभूते यांनी मागील वर्षभरात केलेल्या कारवाईची माहिती दिली. धूम स्टाईलचे प्रमाण कमी झाले की काय त्याच्यामध्ये? धूम स्टाईलच्या प्रमाणाच्या बाबतीत पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आम्ही RTO कार्यालयाकडून माहिती घेऊन ज्यांच्याकडे 200 CC जास्त CC गाड्या आहेत त्या सर्वांना त्यांच्या घरी पत्रव्यवहार केलेला आहे. हे सर्व करत असताना धूम स्टाईलच्या केसेसमध्ये रात्री 10 नंतर शहरातील ठराविक रस्त्यांमध्ये जोरात आवाज करून स्पीडली वाहन चालवण्याचं प्रमाण जास्त आहे. रत्नागिरीमध्ये थिबा पॅलेस रोड असेल किंवा भाटी बीचची साईड असेल या ठिकाणी धूम स्टाईलनं वाहन चालवण्याचं प्रमाण आहे. यात कमी म्हणणं किंवा जास्त म्हणणं ही आकडेवारी काढणं खूप अवघड आहे, परंतु पालकांनी मात्र यात जागरूक राहून आपला मुलगा काय करतोय, त्याच्याकडे कोणतं वाहन आहे, तो कशा पद्धतीनं चालवतो याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वाहनधारकाने आपली गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, कारण घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे, असे भावनिक आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केलं. माझं सर्वांना या निमित्तानं आव्हान आहे, पोलीस चेकिंग करतात किंवा पोलीस अडवतात म्हणून कायद्याचं पालन करण्यापेक्षा घरी आपलं कोणतरी वाट पाहत आहे आणि आपण स्वतःच्या जीवासाठी, स्वतःच्या परिवारासाठी आणि या भारताचा एक सुज्ञ नागरिक म्हणून या नियमांचं पालन करावं. हे सर्व नियम तुमच्या सुरक्षिततेसाठी आहेत आणि या आपण सर्वांनी मिळून या रस्ते अपघातात होणाऱ्या जखमी व्यक्ती आणि मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्ती याचं प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि पूर्ण देशात सर्वात कमी राहील या दृष्टीनं सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यात तुमची आम्हाला एक मोलाची साथ अपेक्षित आहे. दरम्यान रस्ते तेवढेच असून गाड्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकानं दक्ष राहून आपली वाहनं चालवताना अपघाताचं प्रमाण कमी होईल, त्यामुळे आपले आणि इतरांचे जीव वाचतील, असं सांगून वर्षभरात केलेल्या कारवाईबाबतची माहिती दिली. वाहनांची वाढती संख्या सांगणार रस्ते तेच आहे, तीच जागा आहे, पण त्याचाही थोडा शिस्तीत परिणाम होत नाही काय वाहतुकीचा? होय, वाहतुकीसाठी खूप मोठी समस्या
बऱ्याचदा वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करत असताना नागरिकांशी आमचे जे वादविवाद होतात त्याच्यात पहिला मुख्य प्रश्न असतो की आम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या रोडवर वाहन लावू नका किंवा हा नो पार्किंग झोन आहे या ठिकाणी लावता येणार नाही हे वर्दळीचं ठिकाण आहे असं ज्यावेळेला लोकांना सांगत असतो त्यावेळेला लोकांचा पहिला प्रश्न असतो की वाहन तर माझ्याकडे आहे या ठिकाणी लावायचं नाही तर आपण लावण्याचं ठिकाण सांगा. हे जे पार्किंग प्लेसेस त्याचं प्रमाण वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या पार्किंग प्लेसेस आहेत त्या पार्किंग प्लेसेसमध्ये बहुतांश ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे ते स्थानिक प्रशासनाकडून त्या ठिकाणी निष्कासित करणं गरजेचं आहे. लोकांना ज्या प्रमाणात रस्ते तेवढेच आहेत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही वाहनांची संख्या वाढत असताना त्यांना त्याप्रमाणे पार्किंगची सुविधा पुरवणं देखील तेवढंच अत्यावश्यक आहे. तोपर्यंत जोपर्यंत पार्किंगची व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना किंवा आम्हाला सुद्धा लोकांना इन्सिस्ट करताना बऱ्यापैकी वादविवादांना सामोरे जावं लागेल. रत्नागिरी तालुक्यातील मेरवी गावातील खर्डेवाडी येथील विनायक खर्डे यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद विरुद्ध आपल्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आवारात उपोषणाला बसले असून त्यांच्याबरोबर काही ग्रामस्थही त्यांच्या पाठिंब्यासाठी उपोषणाला बसले आहेत. याबाबतची माहिती विनायक खर्डे यांनी KTV ला दिली. विद्यमान सरपंच आहेत यांनी पदभार स्वीकारल्यापासून लगेच दुसऱ्या दिवशी जे क्षेत्र असेसमेंटला नव्हतं ते संपूर्ण घराचं सामायिक क्षेत्र डायरेक्ट कोणत्याही ठराव वा तत्संदर्भी कागदपत्र न घेता ज्याची नोंद नव्हती त्याची नोंद असेसमेंटला गेली आणि ती नोंद आपल्या पतीच्या नावे गेली. तसंच बांधकामासंदर्भात परवानगी घेताना 7-12 हजार केला आणि तो 7-12 18 महिन्यापूर्वीचा असतानासुद्धा त्याचं विचारात घेऊन स्पष्ट ते 7-12 आमची सही शहर म्हणून नावं असताना आमची संमती न घेताच परवानगी घेतली. त्या नियमाप्रमाणे किंवा शासनाच्या तरतुदीप्रमाणे त्यांच्यावर कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्याचे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही काही उपोषण मागे घेतली. दरम्यान खंडाळा वाटत येथील रहिवासी विनायक प्रसादे आणि चित्रकला गांधी यांनी आपल्या विहिरीतील पाणी शेजारी 18 निवासी गाळ्यांची बिल्डिंग चालू असल्यानं ते दूषित होऊन पिण्यास अयोग्य झालं असून जिल्हा परिषद रत्नागिरी त्याबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याचं त्यांनी विश्रामधाम रत्नागिरी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. बांधकाम सुरू झालेलं आहे त्याच्या माझ्या विहिरीपासून एकदम जवळच त्यांनी बोरवेल मारल्यामुळे कोकरे यांची बिल्डिंग आहे 3 मजल्याची झालेली आणि नुकतीच ही पहिलीच बिल्डिंग आहे अशी आमच्या प्लॉटमध्ये प्लॉटेशनमध्ये. आणि विषय असा आहे की त्यांनी जी पहिलीच जी बोरवेल मारली त्याच्यामुळे आमच्या विहिरीचं भरपूर म्हणजे पूर्णतः तिचं नुकसान झालेलं आहे आणि आता तिचं आरोग्य खात्याकडून असा दाखला मिळाला आहे की ही विहीर पिण्यास अयोग्य आहे म्हणून. काय ऍक्च्युली ग्रामपंचायतीचे पण काही ना काहीतरी नियम असतील किंवा काहीही असेल आणि माझं असं म्हणणं आहे की समजा मी आता अर्ज केलाय की नाही त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली ती मला दाखवा. पाण्याचं जे आमचं नुकसान झालंय त्यामुळे आम्हाला पूर्णतः पाण्या पिण्यापासून वांधव होऊन म्हणजे धुवून बसलेलं पाणी पिण्यासच अयोग्य झालंय त्यांचं. माझ्या मुलांच्या आरोग्यांवरती माझ्या आरोग्यावरती किंवा माझ्या फॅमिलीवरती होऊ शकतो आणि झालेला पण आहे त्यापेक्षा एकदाच काय तो माझ्या बाबतीत झाला तर माझ्या मुलांना तरी तो न्याय मिळेल यासाठी मी उपोषणाला बसणार आहे. तसंच चित्रकला गांधी यांनीही याबाबत KTV ला सांगून त्या होणाऱ्या बिल्डिंगच्या मालकावर आणि ठेकेदारावर कारवाई करावी असं सांगितलं. माझ्या विहिरीचं पाणी 2 वर्षापूर्वीच बाधित झालंय हे बांधकाम सुरू व्हायच्या आधीच खरं म्हणजे माझ्या बाजूचे प्लॉट धारक जे जोशी म्हणून आहेत त्यांनी इमारत रेषेचं उल्लंघन करून 9 फ्लॅट्स व्यापारी गाड्यांचं पक्कं बांधकाम रोड लगत केलेलं आहे जयगड निवळी रोडवरतीच आणि त्याच्यामुळे संपूर्ण उताराचा भाग माझ्याकडे असल्यामुळे डोंगर उताराचा माझ्या विहिरीकडे पाणी साचतं. पावसामध्ये 3-4 दिवस जर 2-3 तास जर पाऊस पडला तर मी घराबाहेरसुद्धा पडू शकत नाही आणि माझ्या विहिरीची पाण्याची तपासणी मी गेल्या वर्षी केलेली असताना पिण्यास अयोग्य असा निर्णय दाखला मिळालेला आहे. परीक्षण न करता ही दिलेली आहे संमती आणि त्याच्यामुळे जर त्यांची ती अंतिम संमती त्याला मिळाली
तर ग्रामपंचायत सुद्धा देणार आणि शेवटी एपिडेविट वगैरे करून सुद्धा ह्याच्यातनं पळवाटा काढले जातात. कारण जोशींच्या बांधकामाला एपिडेविटवरतीच शेवटची परमिशन ग्रामपंचायतीने दिलेली आहे आणि म्हणून मी माझ्या ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आत्ता उपोषणाच्या की हे असं अशी पळवाट तुम्ही काढू शकाल तर तसं व्हायला नको आणि आता ह्याला आम्हाला पर्याय राहिला नाही म्हणून आम्ही उपोषणाला बसणार आहोत. या दोन्ही गावच्या प्रकरणावर जिल्हा परिषद रत्नागिरी कोणती कारवाई करणार यावर सर्वांचं लक्ष लागलंय. रत्नागिरी सायबर स्टॉप येथे डिजिटल सेवा देणाऱ्या अत्याधुनिक वक्रांगी केंद्राचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या हस्ते करण्यात आला. रत्नागिरी सायबर स्टॉप येथील अरिहंत नगर इथं प्रसन्न सर्व्हिसेसच्या वक्रांगी केंद्राचा शुभारंभ झाला. यावेळी या केंद्राचे संचालक प्रसन्न दामले, सतीश शेवडे, भाई जठार, राजेश्वरी विश्वासराव, प्रणव दामले, प्रज्ञा दामले, मुकेश गुप्ता, राजू भाटलेकर, राधिका दामले, स्नेहा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी वक्रांगीचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक मंदार वेडेकर यांनी या केंद्रातील विविध सेवांची माहिती दिली. या ठिकाणी वक्रांगी केंद्रामध्ये तुम्हाला बेसिकली ATM बँकिंग सेवा मिळतील. आपलं व्हाईट लेबल ATM असेल या ठिकाणी सगळ्या प्रकारचे ATM कार्ड्स तुम्ही वापरू शकता. रुपे डेबिट कार्ड पण इथे आपल्याला तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बँकिंग असेल. या ठिकाणी बँक ऑफ इंडिया आम्ही बेस्ट बँक दिलेली आहे. या ठिकाणी वक्रांगी केंद्रामध्ये बँक ऑफ इंडिया सोडून अजूनही आम्ही DMT सर्व्हिस दिलेली ज्याद्वारे भारतातल्या कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही पैसे पाठवू शकता. सॅटर्डे संडे एव्हरीडे हॉलिडे जरी असला तरी पण आपल्या ठिकाणी तो प्रॉब्लेम नसणार आहे. इथे येऊन सकाळी कस्टमर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत कोणत्याही प्रकारच्या बँकेमध्ये पैसे पाठवू शकतो. कुरिअरमध्ये 6 कंपन्या आहेत, RMX, हिडेक्स, फर्स्ट फ्लाईट, डिलिव्हरी, DHL आणि पाळंदेंवर आपला टाईप झालेला आहे. कोणताही कस्टमर आपला येऊन इथे भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर कुठे जाऊन तो कुरिअर पाठवायचं असेल तर या ठिकाणी कुरिअर पाठवू शकतो. मारुती मंदिरला खाऊ गल्लीच्या पाठच्या बाजूला आणि इथे साई स्टॉपला या ठिकाणी वक्रांगी केंद्रामध्ये आपल्या जे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुमची सेवा तुम्ही घेऊ शकता. तसंच वक्रांगीच्या पूर्ण रत्नागिरीमध्ये सगळ्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यांमध्ये आज ओपनिंग झालेलं आहे. रत्नागिरी समस्त रत्नागिरीकरांसाठी आपण सुवर्ण संधी आणून दिलेली आहे आणि त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. दरम्यान वक्रांगी केंद्राच्या देशभरात 3000 शाखा एकाच वेळी एकाच दिवशी सुरू झाल्या असून यामार्फत रत्नागिरीकरांना डिजिटल सेवा अधिक वेगानं मिळणार असल्यानं उद्घाटक बाळासाहेब माने यांनी दामले कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. आज या ठिकाणी वक्रांगी या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून वक्रांगी सेंटरचा शुभारंभ 11:07 नुकताच झालाय. मला या ठिकाणी सांगण्याकरता आनंद होतोय की जगभरामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे आजचं रेकॉर्ड झालेलं आहे. अनेक शाखा आज देशभरामध्ये आणि जगामध्ये एकाच वेळेला सुरू होत आहेत आणि खऱ्या अर्थानं म्हणजे ग्रामीण भारतामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळ 21 ब्रँचेस अशा प्रकारच्या सर्व सोयी उपयुक्त ज्याच्यामध्ये ATM आहे, आधार लिंकच्या सगळ्या सुविधा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदीजींच्या कल्पनेतून साकारणारं डिजिटल इंडियाचं हे खरं स्वरूप आहे आणि त्यालाच मेक इन इंडियाची सुद्धा साथ मिळालेली आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य माणसाला या सगळ्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजनांचा लाभ या केंद्रातून मिळणार आहे आणि रत्नागिरीमध्ये शहरामध्ये हे केंद्र सुरू करत आहेत. तुमचे मित्र प्रसन्न दामले आणि दामले कुटुंबियांनी ही सुविधा रत्नागिरीच्या सगळ्या लोकांना करून दिल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. अत्याधुनिक डिजिटल सेवा देणारं हे केंद्र असून आपल्या जीवनात आणि आपल्या परिसरात बदल घडवून आपल्याला उपयोगी सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं संचालक प्रणव दामले यांनी सांगितलं. या वक्रांगी केंद्रामध्ये बँकिंग, ATM या सगळ्या सुविधा आहेत. त्याचप्रमाणे महावितरणाचं बिल, IRCTC बुकिंग, प्रायव्हेट बसचं बुकिंग आणि इतर बुकिंगही आपल्या इथे होतात. थोडक्यात सबका साथ सबका विकास म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त या सेवा पुरवल्या गेल्या पाहिजेत हे वक्रांगीचं ध्येय आहे आणि असं आपण शॉप सर्व्हिस स्टॉपच्या इथे सुरू करत आहोत. हे शॉप आजपासून सुरू होत आहे, तसेच नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा ही माझी असं मी आवाहन करतो सर्वांना.
दरम्यान या वक्रांगी केंद्रामुळे ग्राहकांना ATM, वीज बिल, रेल्वे बुकिंग, मनी ट्रान्सफर, कुरिअर, सर्व प्रकारचे रिचार्जेस, झेरॉक्स आदी सेवा एकाच छत्राखाली मिळणार असल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोकण शौर्य सागरी मोहिमेमुळे NCC नाविक छात्र सैनिकांना सागरातील साहसी आणि धाडसी वृत्तीला चालना मिळेल. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचं प्रतिपादन. शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात विधान करणाऱ्या निलेश राणे यांचा रत्नागिरी जिल्हा शिवसेनेतर्फे करण्यात आला जाहीर निषेध. आणि वाहतूक शिस्तीला न जुमानता बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करत वसूल करण्यात आला करोडोंचा दंड. वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.